या पाठाबद्दल माहिती घेणार आहोत. हा भाग सायन्स वन इयत्ता 10वी मधील सायन्स वन चा पहिला पाठ आहे, पहिले चॅप्टर आहे. तर त्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही आजपर्यंत ऐकलेलं असेल की काय असते ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन म्हणजे तुम्ही हे ऐकले आहे की कोणतीही वस्तू वरून सुटली, हातात न सुटली की ती खाली पडते. तर हे नक्कीच बरोबर आहे. मग याचा शोध कोणी लावला, आपल्या सर्वांना माहित आहे, न्यूटन. तर मग न्यूटन जेव्हा पृथ्वीवरती बसले होते, ठीक आहे, पृथ्वी म्हणजे आपण पृथ्वीवरच बसतो, तर त्याची इमेज आपण दाखवताना की ते सरफेस वरती बसले होते आणि सरफेस वरती एक झाड होतो. या झाडावरून जेव्हा आपण खाली पडलो आणि ते त्यांच्या नजरेसमोर खाली पडलं, तेव्हा त्यांनी विचार केला की हे जे ऍपल आहे ते बरोबर सरफेसवरच का पडलं, ते राईट साईडला, लेफ्ट साईडला किंवा वरच्या बाजूला का नाही गेलं, तर ते एक्झॅक्ट खालीच का पडलं. तर या बाबतीत न्यूटन यांनी बराच विचार केला की काय कारण असेल की हे ऍपल पडत असताना इकडे तिकडे वरती न जाता बरोबर सरळ एका रेषेत खालीच पडले. खाली पडत असताना देखील ते इकडे तिकडे न जाता एक्झॅक्ट एका सरळ लाईनीतच खाली पडला. तर मग यावर अनेक विचार विमर्श करून न्यूटन यांनी हा विचार केला, ही थेअरी मांडली की नक्कीच अर्थ ही आपल्या आजूबाजूच्या सर्व वस्तूंना आपल्या स्वतःकडे अट्रॅक्ट करत असते. मग हे अट्रॅक्शन या सरफेस वरून आहे कि मग अर्थच्या कुठल्या आतील बाजूत आहे. तर मग न्यूटनने आपल्याला अशी माहिती दिली की जे हे ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे की जो इतर वस्तूंवर लागत असतो, तो ग्रॅव्हिटेशन फोर्स हा अर्थच्या या अर्थच्या सेंटर मधून लागत असतो. कुठून लागत असतो तर मित्रा, या जो ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे तो अर्थच्या सेंटर पासून लागत असतो. म्हणूनच प्रत्येक वस्तू ही अर्थकडे, अर्थच्या सरफेस कडे अट्रॅक्ट होत असते. तर मग एवढंच का की फक्त ग्रॅव्हिटेशन फोर्स हा अर्थशी संबंधित आहे का, की तो ग्रॅव्हिटेशन फोर्स अर्थ साठीच लागू पडत असतो का, मग इतर प्लॅनेट्स बद्दल काय? तर हो मित्रांनो, तर ग्रॅव्हिटेशन फोर्स हा प्रत्येक प्लॅनेट वरती असतो आणि तो त्या प्लॅनेटच्या संबंधित जे काही आपण पुढे पाहणार आहोत त्या कन्सेप्टवर, त्या फॉर्म्युल्यावर आधारित ग्रॅव्हिटेशन फोर्स किती प्रमाणात लागू असेल हे जे ते त्या त्या प्लॅनेटवर अवलंबून असत. मग ग्रॅव्हिटेशन फोर्स हा फक्त प्लॅनेट पुरताच मर्यादित आहे का? तर नाही. तर ग्रॅव्हिटेशन फोर्स बघा मित्रांनो, आपण असं म्हणत असतो की आपली अर्थ ही संचारमध्ये रिव्हॉल्व होत असते, त्याचप्रमाणे मून हा सॅटेलाइट, नॅचरल सॅटेलाइट आहे आपल्या अर्थचा, तो देखील अर्थ भोवती फिरत असतो. मग न्यूटनने असाही विचार केला की जर या ऍपल वरती जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट असेल, तर हाच ग्रॅव्हिटेशन फोर्स मून वरती लागू असला पाहिजे. मग जसा हा फोर्स मून वरती जर लागू आहे, तर नक्कीच अर्थ आणि मून यांच्यामध्ये काहीतरी ग्रॅव्हिटेशन फोर्स असेल आणि म्हणूनच तो मून आपल्या अर्थभोवती फिरत असतो. मग लगेच न्यूटनने विचार केला, अरे वा, मग यावरूनच आपल्याला अजून एक रहस्य उलगडित होतो, ते म्हणजे काय? तर जसा मून हा अर्थभोवती फिरत आहे, त्याचप्रमाणे जी आपली अर्थ आहे ती देखील सन भोवती फिरत असेल. म्हणूनच अर्थ जशी मून वरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करत आहे, त्याचप्रमाणे सन देखील इतर सर्व प्लॅनेट्स वर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करत असणार. तर बरोबर, तर हे नक्कीच बरोबर आहे. आणि मग हे कशाच्या आधारावर बरोबर आहे असं सांगितलं जातं, तर त्या संबंधितचे कन्सेप्ट आपल्याला या पाठामध्ये समजून घ्यायचे आहे. तर आपण पुढचे टॉपिक आता सुरुवात करणार आहोत पुढील भागामध्ये. तर येथे आपण थांबूया. नमस्कार, धन्यवाद.